अक्कलकोट रोड पाण्याच्या टाकीजवळ जड वाहतुकीने आणखी एक बळी घेतलाय. अपघातास कारणीभूत असणारा ट्रक चालक आपल्या वाहनासह पसार झालाय. आमच्या बायपास रस्त्याचं सरकारी गुऱ्हाण चालूच आहे आणि इकडं जड वाहतुकीमुळे बळी जाणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास अक्कलकोट रोड पाण्याच्या टाकीजवळील मुस्लिम स्मशानभूमीसमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत अंबादास चिटमल वय 30 राहणार सुनील नगर MIDC हा जागीच ठार झाला, तर व्यंकटेश कालिदास मेरगो हा जबर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालय इथं उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक हा वाहनासह पसार झाला असून पोलीस वाहनाचा शोध घेत आहेत. अंबादास चिटमल हा सोमवारी दुपारच्या सुमारास बाहेर जाऊन येतो म्हणून घराबाहेर पडला. त्याचा मित्र व्यंकटेश कालिदास मेरगो याच्या समवेत तो स्प्लेंडर क्रमांक MH 13-1076 या मोटरसायकलीवरून अक्कलकोट रोड मुस्लिम स्मशानभूमी इथून मार्गस्थ होत असताना अज्ञात वाहनानं त्याला धडक दिली. यामध्ये चिटमल जागीच ठार झाला तर व्यंकटेश मेरगो हा जबर जखमी झाला. अपघातानंतर अक्कलकोट रोड इथं वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. ट्रकच्या दूरवर रांगा लागल्या होत्या. वाहतूक शाखेच्या पथकानं इथली वाहतूक काही वेळानंतर सुरळीत केली. दरम्यान अपघातानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला. जड वाहतूक आणखीन किती बळी घेणार असा सवाल उपस्थित केला गेला. मी आलो तेव्हा पाहिलो तेव्हा हे इथं फक्त रेताचं काही थोडंसं म्हणजे रस्त्यावर सगळं असं मास वगैरे पडलेलं दिसतंय. या ठिकाणी ह्या रोडवर हे जो हा जो रोड आहे मार्केट यार्ड ते म्हणजे अशोक चौकचा हा जो आमचा रोड आहे हा रोड इतका अतिशय वर्दळीचा रोड झालेला आहे. ह्या वर्दळीच्या रोडवर अक्षरशः कुठल्याही म्हणजे गाडी मोटरसायकलवर जाणाऱ्या माणसांना असो किंवा छोट्या मोठ्या कारवाल्यांना असो इतका त्रास होतो, भयानक त्रास होतो. बाहेरून गाड्या एवढ्या मोठ्या येतात, भयानक गाड्या येतात, त्या गाड्यांना जायचं मार्ग ही तर नाही अजिबातच. रोड अतिशय लहान आहे. किती वर्षापूर्वाचा रोड हा 70 फुटी रोड म्हणतो आपण, प्रत्यक्ष 70 फुटी रोड आहे का नाही मला माहीत नाही. ह्या रस्त्यावरच्या ह्या वर्दळीमुळं अक्षरशः लहान मुलांना वगैरे जर इथून घेऊन जायचं तर इतकी भीती वाटते की आम्ही जातो खरं पण घरी येतो का नाही याची आम्हाला शंका वाटते. गेल्या वर्षापासून इथे नॅशनल हायवेच्या वतीनं इथं सगळीकडे पिवळ्या कलरमध्ये मापं टाकलेली आहेत. नॅशनल हायवे होणार म्हणून ह्या ठिकाणी सगळीकडे मार्किंग केलेला सर्वे झालेला आहे, सगळ्यांचा सर्वे झालेला आहे. आणि सर्वे झाल्यानंतर काय ह्या रोडचं झालं काय माहीत नाही, काय महापालिकेच्या आयुक्तांना माहीत नाही का इथे ह्या रोडवर किती ॲक्सिडेंट झालेले आहेत. आठवड्याला 2 तरी किमान ह्या ठिकाणी ॲक्सिडेंट होतात आणि किमान माणसांचा जीव तरी इथं चाललेलाच आहे. रोज आम्ही पेपरमध्ये वाचतो मार्केट यार्डकडे जरी माणूस मेला, अशोक चौककडे जरी मेला, तिकडे जरी मेला, आज ह्या ठिकाणी मेला. काय होता आम्हाला माहीत नाही. ॲक्सिडेंट गर्दीमुळे ॲक्सिडेंट होणार, जायला अगदी पाय ठेवायला अक्षरशः ह्या चौकामध्ये शांती चौकामध्ये तर पाय ठेवायला जागा मिळत नाही अशी परिस्थिती आहे. सामान्य लोकांची हाल काय माहीत नाही की इथं रस्ता होतो नाही होतो, काय नॅशनल हायवेची भूमिका आहे, महानगरपालिकेची काय भूमिका आहे. पैसे येतात म्हणतात, देतात म्हणतात, काम चालू करतो म्हणतात, एकदा काम होत नाही असं तरी सांगावं, एकदा नाही म्हटलं तरी आम्हाला आमचे घरं तरी दुरुस्त करून घेत. आत्ताच म्हणालात महापालिका आयुक्त अविनाश दाटणे हे उत्कृष्ट कामगिरी बरोबर आहे. स्वच्छतेच्या कर्मचारी जे आहेत त्यांच्या ऐकण्यात का नाही ना, कर्मचारी त्यांच्या ऐकण्यात नाहीत असं मला वाटतं बरं का. कारण कसं आहे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये मी त्यांचं आयुक्तांचं मी अभिनंदन करतो, परंतु हे जे सगळं हे नॅशनल हायवेचं जे प्रकरण हे सोलापूर सिटीमधलं आहे ह्याच्यामध्ये देखील आयुक्त साहेबांनी अतिशय गांभीर्याने लक्ष घालून ह्याचा निर्णय घ्यावा. आता इथं झालं उद्या कोणाची होऊ शकतंय, चांगला नाही काय त्याचं काय तर मार्ग निघला तरच चांगला आहे. काय उपाययोजना करायची वाटते तुम्हाला, काय मोठं उडमपूलचं काय तर हे करावं ना, तर गाड्याचं कुठलं तर बाहेरचं सोडायचं रस्ता एक मार्ग काढावं, वाहतूक मार्गात बदल हवा. हां मग वाहतूक बदल बाहेर काढावं. हे काय की लोकांचे घरं दार आहे तर रोडवर आहे ती रस्ता मोठा काढावं नाही तर वाहतूक उडमपूलचं परमिशन जे काय केलं ना तिथं काय तर मार्ग काढावं. मार्ग काढावं हां हे असं आता आज इथं गेलं आमचं बी जाऊ शकत आहे. हां आम्ही सकाळ उठून झोपीमधून निघतो करतो उद्या काय झालं गेलं तर परवा मी बी इथं परवा दिवशी पडलेलं आहे गाडी धक्का मारल्यावर. शहरातून होणारी जड वाहतूक ही मोठी समस्या असून बायपास रोडचे केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत, वल्गना केल्या जात आहेत, प्रत्यक्षात नागरिकांचे बळी नेहमीचे झालेत. याविषयी आता संताप व्यक्त होतोय.